हरि ओम श्री राम अंबज्ञ। मी दिगंबर सिंह माने, शहादा उपासना केंद्र। माझा एक अनुभव मी सांगतो आहे, भरपूर अनुभव आलेले आहेत, परंतु त्याच्यातला एक अनुभव अजून सांगतो। मी नोकरीला होतो, परंतु पगार नसल्या कारणाने चहा विक्री आणि अगरबत्ती हा व्यवसाय सुरू केला। बापू कृपेने या व्यवसायामध्ये भरपूर मला दिलं बापूंनी। हा व्यवसाय माझ्या रविवारी मी पूर्ण वेळ करायचो। सकाळी चहा आणि अगरबत्ती घेऊन निघालो की मला रात्री साधारणतः 8, 8:30, 9 वाजून जायचे परत येताना, खेड्यावरून येताना, कारण रविवारच्या दिवस हा सुट्टीचा असायचा। आणि या व्यवसाय करत असताना मला एक असं वाईट व्यसन जडलं की मी तंबाखू खायचो। तंबाखू खाता खाता विमल पण खायला लागलो, आणि खेड्यावरती या सगळ्या गोष्टी सहज उपलब्ध झाल्यामुळं दिवसभरातनं माझ्याकडनं खूप विमलच्या पुड्या खाल्ल्या जायच्या, खूप तंबाखू खाल्ली जायची। ह्या काळामध्ये मी बऱ्याच वेळा मुंबईला गेलो, आणि मुंबईला गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर एक कुठेतरी बापूंना विनंती करायचो, बापू राया आज मी आलो आहे मुंबईला, मी आजपासून विमल सोडतो। परत आल्यानंतर परत 2, 4, 8 दिवस व्हायचे, 15 दिवस व्हायचे, परत अजून खेड्यावर गेलो की परत विमल खायला सुरुवात होऊन जायची। कधी घरी काही कार्यक्रम किंवा बापूंचं काही आलं, त्या दिवशी परत असा संकल्प करायचो, परत 15 दिवस महिना झाला की परत असं माझं असं बऱ्याच वेळा झालं की बापूंना मी कमिटमेंट करूनसुद्धा मी शब्द पाळू शकलो नाही किंवा माझ्याकडनं विमल किंवा तंबाखू सुटली नाही। एक दिवस मी रविवारी असं चहा विक्री आणि अगरबत्ती विक्रीला गेलो। सर्व दिवसभर विक्री वगैरे झाली, संध्याकाळी 6, 6:30, 7 वाजले परतीला, आणि मी गावापासून जवळजवळ 40 ते 50 किलोमीटरच्या अंतरावर मी शेवटचं गाव होतं माझं। सर्व विक्री झाल्यानंतर पॅकिंग केली मोटरसायकलला, पॅकिंग केल्यानंतर निघालो। थोडा वेळ पुढे आलो, पुढे आल्यानंतर गाडी माझी बंद पडली। मी म्हटलं चला, डिक्कीचं झाकण उघडवलं, मी इयर पकडली असेल, आपण इयर काढू आणि गाडी सुरू होईल। डिक्कीचं झाकण उघडवलं मी, परत बंद केलं, परत गाडी सुरू झाली। परत थोडं अंतर गेल्यानंतर परत गाडी बंद पडली, परत एकदा तोच प्रयत्न केला, परत सुरू झाली। त्यानंतर दुसरं गाव आलं, म्हटलं चला पेट्रोल कमी असेल, आपण या ठिकाणी पेट्रोल टाकून घेऊया। त्या गावात गेलो, 1 लिटर पेट्रोल मी मोटरसायकलमध्ये टाकलं, परत निघालो, गाडी सुरू झाली। असं कमीत कमी 3 वेळा झालं। 3 वेळा झाल्यानंतर साधारणतः 8, 8:30 वेळ झाली होती, 9:15 वाजण्यात आले होते, आणि अशा ठिकाणी गाडी बंद पडली की पुढचं गाव आणि मागच्या गाव दोघा गावांच्या मधोमध बरोबर जवळजवळ 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरावर मध्यंतरी गाडी बंद झाली। पूर्ण अंधार होता, किर्र अंधार, जवळचा माणूससुद्धा दिसत नव्हता, गाडी सुरू होत नव्हती। झाकण उघडवलं तरी पण सुरू होईना, पेट्रोल तर आपण टाकलेलं आहे, काय आलं, काय झालं असेल, मनात एक ना अनेक विचार यायला लागले। खूप भीती मनात वाटायला लागली, कारण पूर्ण अंधार होतं, पूर्ण जंगलचं जंगल होतं आजूबाजूला, काहीही नव्हतं। आणि मग त्यावेळेला मी बापूंचा धावा केला, बापू राया, आणि त्यावेळेला अनपेक्षित मला काय सुचलं की माझ्या तोंडातनं निघालं की बापू राया, तुम्ही जर माझी गाडी सुरू करून दिली तर मी माझ्या आयुष्यात कधीच विमल किंवा तंबाखू असा कुठलाही पदार्थ मी सेवन करणार नाही। आणि बघा बापू रायांनी, मी एवढं म्हटलं आणि डिक्की बंद केली, स्विच गाडीला लावला, ऑन केलं आणि किक मारली। किक मारल्याबरोबर गाडी स्टार्ट झाली। गाडी स्टार्ट झाल्यानंतर माझं गाव घर येईपर्यंत काय, पण तदनंतर गाडी कधी बंदच पडली नाही। हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय प्रसंग आहे। आणि तदनंतर जवळजवळ आता 15 वर्षे झाले, माझ्याकडनं बापूंनी माझे हे वाईट व्यसन अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवून घेतले। हरिओम अंबज्ञ।